नमस्कार मित्रांनो, तर मागच्या भागामध्ये आपण बघितलं की फिरंगोजी नरसाळा हे भोपाळगड हा दिलेरखानाच्या ताब्यात येतात, त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज हे फिरंगोजी नरसाळा यांना तोफेच्या तोंडी देण्याची आज्ञा करतात। यानंतर काय घडतं हे आपण या भागामध्ये पाहूया। फिरंगोजी नरसाळ्यांना दिलेली शिक्षेने सारा गड थक्क झाला। पागेत शिरेदारात ढालाईतात कुजबूज सुरू झाली। फिरंगोजी नरसाळ्यांना राजे किती मानित हे साऱ्यांनी पाहिले होते। तेच फिरंगोजी उद्या तोफेच्या तोंडी जाणार या कल्पनेने साऱ्यांची मने कातर बनली होती। राज सदरेचा फड अस्वस्थ होता। राजांच्या महालात जाण्याचे कुणाला धैर्य नव्हते। राजे एकटेच महालात बसून होते। महाराज सोयराबाई जाऊनही काही उपयोग झाला नाही। राजांनी जेवण घेतले नव्हते। घ्या म्हणायचे सामर्थ्य कुणाच्या ठाई नव्हते। राजे महालात बसून होते, त्यांच्या डोळ्यांसमोर फिरंगोजी हालत नव्हते। पळापळांनी वेळ सरत होती, दोन प्रहर टळत आली होती। महालाबाहेर चाललेले बोलणे राजांच्या कानावर पडले। राजांनी विचारलं, कोण आहे? महादेवात आला, त्याने सांगितलं, अनाजी पंत आले आहेत, पाठव। अनाजी महालात आले, त्यांनी वर्दी दिली, धाकट्या राणीसाहेब आले आहेत। इथं महाराजांनी विचारलं, जी केव्हा? आता हेच गडावर मेना येताना दिसला। पुतळाबाई आणि वर्दी न देता तातडीनं गडावर कशा आल्या? अनाजी जसे आले तसे महालाबाहेर गेले। त्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते। थोड्याच वेळात पुतळाबाईंनी महाली प्रवेश केला। राजांनी काळजीने विचारले, राणीसाहेब यावेळी बारा आल्यात? चैन पडेना यावं लागलं, पुतळाबाई म्हणाल्या। ते बरं, पुतळाबाई म्हणाल्या, फिरंगोजी काकांना तोफेच्या तोंडी द्यायची आज्ञा केलीत म्हणे? एकदम राजांच्या सर्व ध्यानी आले। हो, शिक्षा अंमलात आणली जाणार? पुतळाबाईंनी विचारलं। अंमलात न येणाऱ्या शिक्षा आजवर आम्ही दिल्या नाहीत। असा काय गुन्हा घडला? राजे उद्वेगाने हसले। ते पुतळाबाईंच्याकडे पाहत होते। पुतळाबाईंच्या वेशावरून त्या तातडीने आलेल्या दिसत होत्या। रोजच्याच वापरातले लुगडे त्यांच्या अंगावर दिसत होते। अंगावर दागिने दिसत नव्हते। त्या साध्या वेशातही त्यांचे रूप पाहत राहावे असे राजांना वाटत होते। सोयराबाई रूपसंपन्न होत्या। सौंदर्याच्या खुणा त्यांच्यात सामावल्या होत्या। पुतळाबाई त्या मानाने सावळ्या, पण त्या सावळ्या रूपातही तेज होते। डोळे मोठे, बोलके आणि सुंदर होते। त्या नजरेत एक वेगळीच हुकूमत प्रकटली होती। उंच मान मुळातल्या उंच बांध्याला शोभा देत होती। प्रौढत्वातही ते रूप राजांच्या मनाला प्रसन्न करीत होते। राजांची नजर आपल्यावर खेळल्याचे पाहून पुतळाबाईंनी विचारले, असा काय गुन्हा घडला? राजे त्या प्रश्नाने भानावर आले। क्षणभर सुखात रेंगाळलेले त्यांचे मन परत उद्विग्न झाले। राजे म्हणाले, त्यापेक्षा कोणता गुन्हा घडला नाही ते विचारा ना, पण फिरंगोजींचा काय दोष? शंभू बाळ सामोरे आले। राजे म्हणाले, किती वेळा ते नाव घेणार आहात? शंभू बाळ सामोरे आले म्हणून का गड शत्रूच्या ताब्यात द्यायचा? फिरंगोजी अनुभवी ही आपली माणसं शत्रूला गड देऊन मोकळे झाले, त्यांना शिक्षा करण्याखेरीज आमच्या हाती काय आहे? याखेरीज दुसरी कसली शिक्षा नाही? पुतळाबाईंनी विचारले। राजे म्हणाले, पुतळा, देशद्रोहा इतका दुसरा मोठा गुन्हा नाही। दुसरी कोणती शिक्षा देणं योग्य असतं तर ती आम्ही फिरंगोजींना दिली नसती का? पुतळाबाई म्हणाल्या, साऱ्यांना हीच शिक्षा दिली जाते का? कालबत, राजे कठोर होऊन बोलले, शंभू बाळ परत आले तरी? राजे पुतळाबाईंच्याकडे ताठरलेल्या नजरेने पाहत राहिले। त्या कल्पनेनेही त्यांचा जीव घाबरा झाला। पुतळा, राजे म्हणाले, तेच मी म्हणत होते। शंभू बाळांना ही शिक्षा दिली जाणार नसेल तर विचार व्हावा। ही शिक्षा अंमलात आणली गेली आणि नंतर ती त्याच अपराधासाठी देता आली नाही तर विनाकारण आयुष्यभर पाश्चाताप करण्याची पाळी येईल। तेवढं सांगण्यासाठी मी गडावर आले होते। पुतळाबाई तशा आल्या तशा निघून गेल्या। राजे बराच वेळ तसेच उभे होते। महालात एकटे आहोत अशी जाणीव त्यांना झाली। त्यांचे मन बेचैन होऊन उठले। त्यांनी हाक मारली। महादेव आत आला। जी, राणीसाहेब आल्या होत्या? महाराजांनी विचारलं। जी, महादेव म्हणाला, गेल्या? जी, बाहेर कोण आहे? अनाजी आहे, पाठव त्यांना। अनाजी महाली आले। राजांनी विचारले, अनाजी राणीसाहेब गेल्या? अनाजी म्हणाले, जी महाराज, गडाखाली जायला हवं असं त्या म्हणाल्या। राजे हसले, ठीक आहे अनाजी, साऱ्यांना मन आहेत, साऱ्यांना काळजी आहे,
आम्हाला पण तसंच मन आहे, यावर मात्र कोणाचा विश्वास नाही, जा तुम्ही. अनाजींनी धीर करून विचारले, फिरंगोजींची शिक्षा? अनाजींकडे पाहत राजे म्हणाले, अंमलात आणली जाईल. कष्टी मनाने झुकलेल्या मानेने अनाजी महालाबाहेर पडले. तर या भागामध्ये आपण बघितलं की फिरंगोजी नरसाळा यांना दिलेल्या शिक्षेमुळे संपूर्ण गड हा चिंतेत पडलेला असतो. कारण फिरंगोजी नरसाळा यांना महाराज किती मानतात हे सर्वांना माहीत असतं. त्यामुळे आता काय होईल याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असतं. अनाजी दत्तो, बाळाजी आऊजी आणि सोयराबाई यांनी सांगून देखील महाराज काही ऐकत नाहीत. महाराज हे एकटेच आपल्या महालात बसलेले असतात. तेव्हा अनाजी हे त्यांना सांगतात की धाकट्या राणीसाहेब म्हणजे पुतळाबाई या त्यांना भेटायला आले आहेत. त्यानंतर महाराज आणि पुतळाबाई यांची भेट होते. तेव्हा पुतळाबाई महाराजांना विचारतात की फिरंगोजींचा असा काय गुन्हा घडला की ज्यामुळे आपण त्यांना तोफेच्या तोंडी देण्याची शिक्षा दिली आहे. तेव्हा महाराज त्यांना सांगतात की त्यांनी देशद्रोहाचा गुन्हा केला आहे आणि या गुन्ह्याला मृत्यूदंडापेक्षा दुसरी शिक्षा नाही. तेव्हा पुतळाबाई महाराजांना एकच प्रश्न विचारतात की हा जर देशद्रोह असेल आणि जर शंभूबाळ उद्या परत आले तर त्यांनी देखील देशद्रोहच केला आहे, मग आपण त्यांना पण हीच शिक्षा द्याल का? हे ऐकून राजा एकदम स्तब्ध होतात, त्यांना काही सुचत नाही. त्यानंतर पुतळाबाई म्हणतात की आपण हीच शिक्षा जर शंभूबाळांना देणार असाल तर ठीक आहे, पण जर आपण फिरंगोजी नरसाळा यांना तोफेच्या तोंडी दिलं आणि हीच शिक्षा आपल्याला शंभूबाळांना देता आली नाही तर आयुष्यभर आपल्याला पाश्चाताप करावा लागेल, हे लक्षात ठेवा. आणि हे सांगण्यासाठी मी गडावर आले होते. त्यानंतर पुतळाबाई या लगेच गडावरनं निघून जातात. त्यानंतर अनाजी हे महाराजांना भेटतात. तेव्हा अनाजी पुन्हा एकदा प्रयत्न करतात की फिरंगोजींची शिक्षा च काय करायचं. तेव्हा महाराज त्यांना सांगतात की ती अंमलात आणली जाईल. यानंतर काय घडतं हे आपण पुढच्या भागामध्ये पाहूयात. तर तात्पुरते मला राजा द्या. जगदंब.